यानंतर एक मोठी अपडेट, पवार कुटुंबियांबाबत बारामतीमध्ये एक निनावी पत्र सध्या व्हायरल होत आहे. या पत्रातून पवार कुटुंबियांच्या राजकारणाविषयी भाष्य करण्यात आलेलं आहे. वाजवा तुतारी गाडा गद्दारी असं या पत्रात लिहिण्यात आलेलं आहे. अजित पवार यांना राजकारणात आणण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आणि क्षमता असून सुद्धा राजेंद्र पवार यांना राजकारणात न येण्याचा सल्ला त्यांनी दिल्याचा दावा या व्हायरल पत्रातून करण्यात आलेला आहे. त्यावर आता राजेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा शरद पवार यांनी अजित पवार यांना संधी दिली नसती तर अजित पवार यांनी तेव्हाच वेगळा निर्णय घेतला असता असा दावा राजेंद्र पवार यांनी केलेला आहे. तर रोहित पवार यांना राजकारणात आणण्याचा निर्णय सर्व कुटुंबानं एकत्रित घेतल्याचं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलंय. मी दोन वेळा या छत्रपती कारखान्यात इंटरेस्ट दाखवला होता, परंतु पवारसाहेबांनी दोन्ही वेळा मला सांगितलं की आपण या क्षेत्रात जाऊ नये, आणि तो त्यांचा विचार होता किंवा त्यांचा आदेश होता, आणि तो आम्ही त्यावेळी पवारसाहेब प्रमुख असल्यामुळे तो आम्ही मी मानला. मला असं वाटतं की कदाचित तो पॉलिटिकल जरी निर्णय असला तर त्यांना राजकारण जास्ती समजतं, आणि मला असं वाटतं की त्या काळात कदाचित मी राजकीय क्षेत्रात आलो असतो तर जे आज काही परिस्थिती दिसती त्याची सुरुवात त्याचवेळी झाली असती. खरंय, रोहितचा जो मतदारसंघाचा निर्णय झाला तो फॅमिली मीटिंगनी घेतलेला, सगळी फॅमिली एकत्र बसून सगळेच म्हणजे आदरणीय पवारसाहेब, माननीय दादा, माननीय राजू दादा आणि माझे बाकीचे सगळे भाऊ आणि सगळ्यांनी एकत्र बसून तो रोहितचा निर्णय घेतला होता. इट इज अ फॅमिली डिसिजन.